महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार ने पुणे में गणपति मंडलों की बैठक बुलाई है। इस मुद्दे को लेकर विरोध सत्ता पक्ष पर प्रहार कर रहे हैं। उनका कहना है कि पुणे के पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटिल है, फिर बैठक अजित पवार कैसे ले रहे हैं। विरोधी दल के इसी प्रहार पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा कि अजित पवार पूना निवासी है, इसी कारण उन्होंने बैठक बुलाई होगी। साथ ही उन्होंने कहा कि अजित पवार विधायक है और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, उनका अधिकार है कि वे बैठक बुलाए। अजित दादा हे पुण्याचे स्थायी रहिवासी असल्यामुळे जरी बारामती जिथे आहेत तरी पुण्यात राहतात। आता पुण्यामध्ये चार बैठक घेतल्या तर काय बिघडलं? चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत, चंद्रकांतदादाचे त्यांचे अधिकार तेवढे आहेत। पण एखादी बैठक एखादी कार्य त्यांचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे, त्यांचे काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे काही गणेश उत्सव असतील, त्यांना काही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करायच्या असतील, त्यांनी आग्रह केला असेल कार्यकर्त्यांनी। उद्या मी एखादी बैठक घेतली, पक्षाचा मी अध्यक्ष आहे, मला अधिकार नाही, पण कधी कधी मी एखादी त्या ठिकाणी आमदार म्हणून बैठक घेतो तर मला वाटतं आमदार म्हणून त्यांचा अधिकार आहे, मंत्री म्हणून त्यांचा अधिकार आहे, डिप्टी सी एम आहेत ते, त्यामुळं असं एकदम त्यांनी बैठक का घेतली? का घेतली बैठक? चंद्रकांत दादा बोलले काही? काहीच बोलले नाही चंद्रकांत दादा। मला वाटतं हे मधले जे लोक आहेत ना ते मीडियाला काहीतरी बातम्या पुरवतात आणि त्यातनं आपलं मत तयार होतं।